हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविदा मी जयश्री विरा डोंबिवली पश्चिम उपासना केंद्रात बापू मला नियमित घेऊन जातात आणि मला मी दोन हजार एकपासून पासून बापूंकडे येते आहे तर मला आलेला अनुभव की बापू आपल्याला फुलासारखं कसं जपतात याचा तुम्हाला अनुभव सांगते आता जो आत्मबलचा कार्यक्रम झाला या वर्षीचा सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस याला आम्ही चाललो होतो आणि कुर्ल्याला माझ्या लहानशा खड्ड्यात माझा पाय मुरगळला आणि मी पूर्ण पडली पायावर पण तो भार माझा पूर्ण पायावर पडल्यामुळे मला चालता येईना पायाला सूज येऊ लागली आणि ठणकाय लागला पाय पण कार्यक्रमाला तर जायचं होतं मी म्हटलं बापू आता तुम्हीच काळजी घ्या मी काय कार्यक्रम सोडणार नाही आणि आम्ही तसेच बांद्र्याला गेलो आणि म्हटलं तिथे पेनकिलर वगैरे काहीतरी गोळी घेऊन बसूयात पण पेन किलरची जर बापू जर आपल्याबरोबर असताना पेन किलरची पण आपल्याला गरज नसते कारण त्या दिवशी कुठेही आपले मेडिकल काउंटर लागलेच नव्हते आणि मी तशीच बसली पण तो पाय माझा ठणकतच होता पण जसा कार्यक्रम स सुरू झाला रामो राजवणी म्हटलं आणि माझ्या त्या पायाचा ठणकास थांबला मला कळलंही नाही की कसा तो प्रोग्राम झाला तोपर्यंत मला लक्षातही नाही की माझ्या पायाला लागलेलं ला आहे किंवा मला मा, दुखतं आहे हे मला जाणीवच नाही राहिली अक्षरशः जो शेवटचं गाणं झालं त्याला उठून मी सगळे नाचले माझं आमचा अनिरुद्ध राजा त्याला मीही उठून उभी राहिली आणि कशी नाचली मला कळलं नाही मग कार्यक्रम संपला नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मग तर परत माझ्या पायाचा ठणका सुरू झाला ही आपल्या बापूची किमय आहे दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरकडे गेली एक्सरे वगैरे काढले तर त्याच्यात डॉक्टर म्हणाले की तुमच्या पायाला काही फ्रॅक्चरही नाही आहे किंवा हेअरलाईन क्रॅकही नाही आहे पण तुम्हाला प्लास्टर घालायला लागेल कारण तुमच्यात कॅल्शियम इतकं कमी आहे की तुमची हाडं सगळी झिजलेली आहेत आणि आता त्या पायाला जर धक्का लागला तर तो पुन्हा त्याला म्हणजे काही हो इज इजा होऊ शकते त्याच्यासाठी आपण प्लास्टर घालतो आहे आणि तुम्ही ज्या पोझिशनमध्ये पडलात तर खरं म्हणजे तुमच्या हाडांचा चुरा झाला असता आणि तुम्हाला ऑपरेशन करायला लागलं असतं पण असं कसं झालं नाही हे काय मला कळत नाही डॉक्टरांचं हे वाक्य ऐकलं आणि मला कळलं की हे कोणी केलेलं आहे हे माझ्या बापूरायाने माझ्या पायाची एवढी काळजी घेतली की मला तशी वेळ आली नाही आणि बापूंनी मला काहीही होऊ दिलं नाही माझी इतकी काळजी घेतली की मला त्याचा त्रास कसे माझे प्लास्टर काढेपर्यंत मी कसे काहीही मला दुखापत झाली नाही किंवा काही होऊ श शकलं असतं ते होऊ दिलं नाही खरंच बापू अशक्य फक्त तूच शक्य करतोस हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत